और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नई मुंबई के बेलापुर में आज रक्तदान एवं आरोग्य शिविर का आयोजन किया गया। उपनेता विजय नाहटा के जन्मदिन पर आयोजित इस शिविर में आज सैकड़ों महिलाओं की मुफ्त जांच की गई। शिवसेना कामगार सेना के पदाधिकारी डॉक्टर भूषण भोरे के सौजन्य से इस शिविर का आयोजन किया गया था, जिसका उद्घाटन खुद उपनेता विजय नाहटा ने किया। तस्वीर में दिख रहे इस आरोग्य शिविर में आज महिलाओं में बढ़ते कैंसर रोग की स्क्रीनिंग की गई। इस विशेष हेल्थ कैंप का आयोजन शिवसेना कामगार सेना के पदाधिकारी डॉक्टर भूषण भोरे ने किया है। उपनेता विजय नाहटा के जन्मदिन पर आयोजित इस शिविर में आज सैकड़ों महिलाओं की मुफ्त जाँच की गई। डॉक्टरों ने यहाँ महिलाओं को कैंसर से बचाव के कई सुझाव भी बताए। यहाँ खुद विजय नाहटा ने भेंट दिया और मेडिकल टीम एवं महिलाओं को उपहार देकर उनका हौसला बढ़ाया। उन्होंने आरोग्य शिविर के आयोजक डॉक्टर भूषण भोरे की सराहना करते हुए क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज विजय नाहटा फाउंडेशन नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि विशेषतः कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत आणि रविवार असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी सगळीकडे उपस्थित आहेत। या नेरूळ पश्चिममध्ये आमचे शहर प्रमुख सन्माननीय विजयजी माने यांनी या ठिकाणी या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। महिलांमध्ये पुरुषांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि दुर्दैवाने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये दुसरी स्टेज तिसरी स्टेज आल्यानंतर आपल्या हाताबाहेर जातं। म्हणून पहिल्या स्टेजमध्ये किंवा सुरुवातीलाच अशा कॅन्सरचं डिटेक्शन व्हावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या कॅम्पचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि हे करत असताना आम्ही देशातली जी रिनाऊंड संस्था आहे टाटा कॅन्सरची त्यांचं सहकार्य घेतलेलं आहे, अपोलो हॉस्पिटलचं सहकार्य घेतलेलं आहे, डॉक्टर सुरानंदच्या हॉस्पिटलचं सहकार्य घेतलेलं आहे आणि सगळीकडे आज अशा प्रकारचे कॅम्प चालू आहेत। महिला त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत आणि विशेषतः महिला कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठी तपासणी करण्यासाठी थोड्या घाबरत असतात, त्यांना भीती वाटत असते, बऱ्याच लोकांना वाटते खूप आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे आणि त्यांची ही सगळी अडचण दूर करण्यासाठी विशेषतः गरीब किंवा मध्यमवर्गीय महिलांचं आपण आरोग्य तपासणी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या चेकअपही ठेवलेले आहेत आणि कॅन्सर डिटेक्शन अतिशय गोपनीय पद्धतीने आम्ही आयोजित केलेले अत्यंत चांगले एक्सपर्ट डॉक्टर महिला डॉक्टर या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि त्याचा फायदा या सगळ्या महिलांना येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। हे कार्यक्रम आम्ही वर्षभर घेणार आहोत। कुठलाही या बेलापूर मतदारसंघातला भाग महिलांचं शिबिर झालं नाही, डिटेक्शन शिबिर झालं नाही असं आम्ही ठेवणार नाही। त्याचा महिलांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन या कॅम्पच्या निमित्ताने मी करतो। ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।